नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव नितीन तुकाराम गिरे, डायरेक्टर ऑफ कृषी नेचर वॉटर केअर प्रायव्हेट लिमिटेड. आत्ता आपण किसान एक्झिबिशन मोशी पुणे इथे आहोत. आपला जो दोन प्रोडक्ट आहेत बेसिकली आपल्याकडे, एक आहे जलदूत वॉटर कंडिशनर म्हणून, जे काय आपले आता जास्त क्षारयुक्त पाणी जे आहे हे जास्त आपण पाणी वापरून आपले जमिनी नापीक होत चालले आहेत, किंवा जास्त क्षारामुळं आपले पानं करपणे, ड्रिप चेकअप होणे, दिलेली खतं लागू न होणे, किंवा बाकीचे काय तुमचा सॉईलचा ECPH वाढणे, हे जे काय आपल्या समस्या आहेत ह्या समस्येसाठी हा तो प्रोडक्ट आहे. दुसरा जो प्रोडक्ट आहे सोलर ट्रॅप आहे, जे आपल्या फळ वगैरे भाजीपाला आहे, फळ बागा आहेत, ह्याच्यासाठी जे काय जास्त फवारण्या वगैरे करावं लागतात, तो रेडिसिव्ह जो अंश आहे तो अंश त्या आपल्या फळामध्ये उतरतो. त्यामुळं हा इको फ्रेंडली प्रोडक्ट आहे, ह्याला कुठलंही आपल्या फवारण्या वगैरे करायची गरज नाही आहे. हा एकदा आपण सोलरवर तो चार्ज होतो दिवसभर, नाईटला ॲटोमॅटिकली ऑन होतो, चार तास तो वर्किंगमध्ये राहतो, चार तासामध्ये तो शत्रू कीड वगैरे जे आहेत ते कॅप्चर करून ह्याच्यामध्ये गोळा करतो. आणि सेकंड जो प्रोडक्ट आहे हा एक एकर क्षेत्र कवर करतो, हा जो आहे हा 1.5 एकर क्षेत्र कवर करतो, आणि ह्याच्यामध्ये तो किलर आहे, तो डायरेक्टली तो किल करून डायरेक्टली ह्याच्यामध्ये गोळा करतो. हा फक्त ॲट्रॅक्ट करून इथं आपल्याला ह्या बिनमध्ये पाणी टाकून तो कॅप्चर करणार आहे. आणि जलदूत वॉटर कंडिशनर जो आहे ह्याच्यामध्ये टोटल आपल्याकडे 3 मॉडेल आहेत. 0 to 2500 TDS चालणारं एक मॉडेल आहे, 2500 to 4500 TDS चालणारं एक मॉडेल आहे, आणि 4500 to 10000 TDS चालणारं मॉडेल आहे. बेसिकली महाराष्ट्रामध्ये एक सिंगल पॉवर मॉडेल आणि डबल पॉवर मॉडेल दोन मॉडेल आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्किंगमध्ये चालू होतात, कारण की तेवढ्या TDS पाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये गावतो. आणि बेसिकली हे ज्यावेळेस ह्याचं जे वर्किंग आहे ह्याच्यामध्ये टोटल 3 कन्सेप्ट आहेत, परमनंट मॅग्नेट, इलेक्ट्रोबायो मॅग्नेट आणि फ्रिक्वेन्सी बेस, ह्या 3 टेक्नॉलॉजीवर ते प्रोडक्ट वर्क करतो. आणि बेसिकली ह्याच्यामध्ये ज्यावेळेस पाणी पासआउट होतं त्यावेळेस पाण्यातले जे काही कॅथोड एनर्जी आहे, त्या आयन पार्टिकल्स आहेत, फिजिकल चेंजेस आपण ह्याच्यामध्ये करतो, कुठलेही केमिकल चेंजेस करत नाही, त्यामुळे ह्याला मेंटेनन्स कुठलाच नाही आहे. वर्किंग जर आहे जर 25-30 वर्ष वर्किंग राहतं, आणि कंपनीची गॅरंटी वॉरंटी साधारणतः 10 वर्षाची येते. 2 वर्षाची प्रोडक्टला गॅरंटी येते, गॅरंटी म्हणजे पीस टू पीस रिप्लेसमेंट, आणि 8 वर्षाची त्याला वॉरंटी येते. टोटल 10 वर्षाची कंपनी गॅरंटी वॉरंटी देते. आणि प्राईस रेंज साधारणतः 25,000 आपल्याकडे 1.5 लाखापर्यंत मॉडेल आहेत, पण महाराष्ट्रामध्ये 25,000 to 65,000 रेंजमधले प्रोडक्ट सगळे लागतात. मग घरगुती असतील तुमचे, शेतीचे असतील, किंवा इंडस्ट्रीयल कमर्शियल कॉम्प्लेक्स वगैरे असतील, सगळीकडे हा प्रोडक्ट आपला लावतो. इवन तुमचं गाई म्हशीचा गोठा असू द्या, पोल्ट्री फार्म असू द्या, सगळीकडे हॉटेल इंडस्ट्री आहे तुमची, हॉस्पिटल इंडस्ट्री आहे, सगळीकडे हा प्रोडक्ट आपण वर्क करू शकतो. जिथं तुम्ही बोरवेलचं वगैरे पाणी यूज करताय तिथं, किंवा विहिरीचं पाणी यूज करताय तिथं हा प्रोडक्ट आपला लावतो. मग घर असू द्या, शाळा असू द्या, शेती असू द्या, सगळीकडे पाण्यातले सर क्षार कमी करणे म्हणजे फिल्टरेशन करणे. हा वॉटर कंडिशनर आहे, हा क्षार कमी नाही करत, क्षारांचं विघटन करतो. विघटन करणे म्हणजे काय काय, ते आयन्स पार्टिकल जे आहेत, समजा गव्हाच्या स्वरूपात जे काही क्षार आहेत ते आपण पावडरच्या स्वरूपात म्हणजे पिठाच्या स्वरूपात पुढे पाठवते. हे आयन्स ज्यावेळेस स्प्रेड होतात किंवा ज्यावेळेस वेगवेगळे येतात, त्यातल्या ज्या गोष्टी पाहिजे ते शेती अपटेक करते, ज्या गोष्टी नाही पाहिजे ते लिचआउट होते, हळूहळू लिचआउट होते. तुम्हाला ह्याच्यातलं एक सिम्पल फक्त एक क्वेश्चन सांगतो, बॅकसाईडला एक बॅनर लावला, त्याच्यामध्ये पूर्ण पिक्चर क्लिअर होईल तुम्ही जर 2 मिनिटं इकडे आला तर. हा पूर्ण जो आहे हा आपला आफ्टर अँड बिफोरचा डायग्राम आहे, ह्याच्यामध्ये सॉईलचा ECPH वाढल्यानंतर पाणी फक्त पसरते, जिरत नाही आहे. हा जर सॉईलचा ECPH कंट्रोल झाल्यानंतर पाणी पसरणे आणि जिरणे दोन्ही क्रिया होतात. बर्निंग इश्यू वगैरे जे आहेत तुमचे ते प्रॉपर अपटेक आणि बिफोरमध्ये हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. बॉम्बे IIT एक आपल्याकडे डाटा पण आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे टेक्निकली सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये ड्रिप वगैरे जे काही चेकअप होतात किंवा शेंडा करपते, पान करपते, ते पण प्रॉपर हे होतात. निमिटेड म्हणून एक रोग येतो, कारण की निमिटेडला कसं होतं, जे आपल्या मुळ्या जे आहेत त्या मुळ्यांना अपटेक कमी होतो, आणि इथं गाठी आल्यानंतर मग तो जे काही अन्नद्रव्ये खालणं तयार झालेले आहेत ते इथं येऊन कॅप्चर होतात. ते जर आपल्या प्रोडक्टमधनं पाणी पासआउट करून देतो तर मेल फिमेल जे काही बॅक्टेरिया आहे ते अट्रॅक्ट होत नाहीत, आणि ते निमिटेड वगैरे इथं तर तुमचा कवरअप होत नाही. आणि हे सेम कंडिशनमध्ये तुमचं व्हाईट सुरूस वगैरे जे काही डेव्हलप होत नाहीत, किंवा तुमचं ड्रिप वगैरे चेकअप होते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यात कवर करू शकता. हा तुम्ही एक जर हे घेतला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी त्यामध्ये कवरअप होतात. हे साधारणतः लावायचं म्हणलं तर आपला जो पंप आहे, पंपाच्या डिलिव्हरीला नॉन रिटर्न वॉल जिथं आपण लावतो तिथं ते प्रोडक्ट लावायचं आहे आपल्याला. किंवा घरासाठी बोरवेलला लावू शकता, किंवा टँकच्या आउटलेटला सुद्धा लावू शकतो आपण. त्याच्यामध्ये मल्टिपल जसं काय आपला स्टोरेज जिथं लाईफ जी आहे ते 25-30 वर्ष लाईफ आहे,
कंपनीची गॅरंटी वॉरंटी तुम्हाला 10 वर्षाची 2 वर्षाची गॅरंटी आहे. लाईट वगैरे द्यावी लागते? लाईट वगैरे द्यावं लागेल. नॉमिनल एक 12 व्होल्ट DCचा सप्लाय लागतो, म्हणजे आपलं मोबाईल चार्जिंग जेवढा करंट लागतो तेवढेच फक्त त्याला करंट लागणार. हे सर कंपनी आपली पुणे बेस आहे, पण ऑल ओव्हर इंडिया आपलं प्रोडक्ट तुम्हाला कुठेही मिळेल. महाराष्ट्रामध्ये पण डीलर डिस्ट्रीब्युटर नेटवर्क तालुक्यावाईज जिल्ह्यावाईज आहे. किंवा हे कॉन्टॅक्ट नंबर जर तुम्ही घेतले ह्याच्यामध्ये तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कॉल केल्या तर तुम्हाला येऊन प्रॉपर पाणी वगैरे चेक करून सगळी सिस्टीम वगैरे सगळी चेक करून मग प्रॉपर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. थँक्यू सर. थँक्यू.